Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 3, Diversity in Living Things and Their Classification from 6th Standard Science. Textbook madhe page number 25 var ha exercise dilela ahe. Yatil questions se answers aaj apan ya video madhe discuss karnar ahot. So first question ahe match the pairs. Don groups dilele ahet, group A ani group B. Amphibian, vertebrate with scales. A monkey, a snake, a frog. Amphibian manje kai? An animal that can live both on land and in water is called amphibian. Je prani zaminivar ani panyat donhi kade rahatat tanna amphibian ase mhantat. Mag kon rahate zaminivar ani panyat? Tar frog. Next ahe vertebrate. Vertebrate manje kai? Vertebrates are animals that have a spine, पाठीचा कणा असलेले प्राणी, पक्षी किंवा मासा त्यांना vertebrates असे म्हणतात. आता इथे दोन ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, अ मंकी अ स्नेक. मंकी सुद्धा vertebrate आहे आणि स्नेक सुद्धा vertebrate आहे. मग कुठे जॉईन करणार आपण, मंकीला की स्नेकला? थर्ड क्वेश्चन मध्ये काय विचारलेले आहे, विथ स्केल्स. स्केल्स कोणाला असतात? तर स्नेकला. मग वर्टिब्रेट चे आंसर काय येणार? अ मंकी. नेक्स्ट स्नेक. इथे आंसर्स दिलेले आहेत. क्वेश्चन 2, हु इज द ऑड वन आउट? फंगस, मशरूम, क्रिसेंथमम, स्पायरोगायरा. क्रिसेंथमम म्हणजे शेवंती. मग यामध्ये ऑड वन आउट कोणते असणार आहे? तर क्रिसेंथमम. का? कारण क्रिसेंथमम इज अ फ्लॉवरिंग प्लांट, अदर्स आर नॉट. इथे तुम्ही फक्त आंसर राईट केले तरीही चालणार आहे. नेक्स्ट आहे मँगो, बॅनियन, पाम, चिकपी. आता इथे बॅनियन यालाच बनियान असे सुद्धा म्हटले जाते. मग यामध्ये ऑड वन आउट कोणते असणार आहे? बॅनियन म्हणजे वडाचे झाड, पाम म्हणजे ताड आणि चिकपी म्हणजे हरभरा. तर इथे आन्सर येणार आहे पाम ट्री. का बरं पाम ट्री हे आन्सर असणार आहे? As palm grows straight without branches, others have branches. Next, grape, orange, lemon, hibiscus. कोणता येणार आहे ऑड वन आउट? तर हिबिस्कस. Why? Because hibiscus is flower, others are fruits. Next, sunflower, banyan, jowar and bajra. Answer banyan. Banyan is a perennial plant. Others are not. Students, the life cycle of plants like jowar, bajra, sunflower is completed in 1 year. These plants are called annuals. Jowar, bajra, sunflower यांचा जीवनक्रम एकच वर्षाचा असतो, त्यामुळे त्यांना annuals असे म्हटले जाते. तर the life cycle of carrot, beetroot is of 2 years. कॅरेट, बीटरूट सारख्या प्लांट्सचे लाईफ हे 2 इयर्सचे असते, त्यामुळे त्यांना बॅनियल्स असे म्हटले जाते. श्रब्स लाईक हिबिस्कस अँड ओलियांडर अँड ट्रीज लाईक मँगो अँड गुलमोहर लिव्ह फॉर सेव्हरल इयर्स अँड बेअर फ्लावर्स अँड फ्रूट्स, दे आर कॉल्ड पेरिनियल्स. झुडपे जसे की हिबिस्कस, हिबिस्कस म्हणजे जास्वंद, ओलियांडर म्हणजे कन्हेर, यांसारखी झुडपे, त्याचप्रमाणे मँगो, गुलमोहर यांसारखे मोठी झाडे, यांचा जीवनक्रम हा बऱ्याच वर्षांचा असतो. त्यांना फ्लावर्स आणि फ्रूट्स येतात, त्यामुळे त्यांना पेरिनियल्स असे म्हटले जाते. सो सनफ्लावर, ज्वार, बाजरा हे ॲन्युअल प्लांट्स आहेत आणि बॅनियन हे पेरिनियल प्लांट आहे. नेक्स्ट ग्वावा, रॅडिश, कॅरेट, बीटरूट. इथे ऑड वन आउट कोण येणार? तर ग्वावा. ग्वावा म्हणजे पेरू. का? कारण ग्वावा हे फ्रूट आहे, रॅडिश, कॅरेट, बीटरूट हे रूट्स आहेत. सो ग्वावा इज अ फ्रूट, अदर्स आर रूट्स. नेक्स्ट डियर, फिश, मॅन, वर्म्स. दिस क्वेश्चन हॅज मल्टिपल आन्सर्स. इथे फिश ॲक्वॅटिक ॲनिमल आहे, तर डियर, मॅन, वर्म्स हे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत. सो फिश हे आन्सर येऊ शकतं किंवा वर्म्स हे आन्सर येऊ शकतं. का वर्म्स? काय रिझन आहे यामागचे? तर डियर, फिश, मॅन हे व्हर्टिब्रेट आहेत आणि वर्म्स हे इनव्हर्टिब्रेट आहे. सो आन्सर फिश. अदर्स आर टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. वर्म्स का? तर अदर्स आर व्हर्टिब्रेट ॲनिमल्स. क्वेश्चन 3, व्हॉट इज द डिफरन्स? काय फरक आहे?
फ्लॉरिंग प्लांट्स आणि नॉन फ्लॉरिंग प्लांट्स. सो डिफरन्स पाहूया. फ्लॉरिंग प्लांट्स बेअर फ्लॉर्स. जे फ्लॉरिंग प्लांट्स असतात त्यांना फुलं येतात, तर नॉन फ्लॉरिंग प्लांट्सला फुलं येत नाहीत. नॉन फ्लॉरिंग प्लांट्स डू नॉट बेअर फ्लॉर्स. फ्लॉरिंग प्लांट्स हॅव रूट्स, स्टेम, लीव्स एक्सेट्रा. नॉन फ्लॉरिंग प्लांट्स मे नॉट हॅव रूट्स, स्टेम, लीव्स एक्सेट्रा. फंगी, बुरशी, त्याला रूट्स, स्टेम, लीव्स नसतात. तर हिबिस्कस, मँगो, गुलमोहर यांसारख्या झाडांना रूट्स, स्टेम, लीव्स असतात. फ्लॉरिंग प्लांट्स बेअर फ्रूट्स विथ सीड्स. जे फ्लॉरिंग प्लांट्स असतात त्यांना फ्रूट्स येतात आणि त्यांच्या आतमध्ये सीड्स असतात. काही फ्रूट्सला वन सीड असते तर काही फ्रूट्सला मेनी सीड्स असतात. तुम्हाला माहीत आहे मँगो, आंबा, जांभूळ, बोर यांमध्ये वन सीड आहे, तर मेनी सीड्स कशामध्ये आहेत? पपया, पोमोग्रेनेट, वॉटरमेलन, मस्कमेलन यांसारख्या फळांमध्ये खूप साऱ्या सीड्स आहेत. नॉन फ्लॉरिंग प्लांट्स डू नॉट बेअर फ्रूट्स विथ सीड्स. पण जे नॉन फ्लॉरिंग प्लांट्स असतात त्यांना फ्रूट्स येत नाहीत, त्यामुळे त्यांच्यामध्ये सीड्ससुद्धा नसतात. फ्लॉरिंग प्लांट्स आर मोर इव्हॉल्व्ड. इव्हॉल्व्ड म्हणजे विकसित होणे. जे फ्लॉरिंग प्लांट्स आहेत ते विकसित होतात, मोठे होतात खूप. नॉन फ्लॉरिंग प्लांट्स आर नॉट मच इव्हॉल्व्ड. आणि जे नॉन फ्लॉरिंग प्लांट्स आहेत ते फारसे विकसित होत नाहीत. नेक्स्ट डिफरन्स आपल्याला पाहायचा आहे अ ट्री अँड अ श्रब. सो अ ट्री ग्रोज टॉल, अ श्रब डज नॉट ग्रो टॉल. अ ट्री इज लार्ज इन साईज, जसं की तुम्ही इथे या पिक्चरमध्ये बघत आहात. मँगो ट्री, नीम ट्री, बनियान और बॅनियन ट्री हे सगळे मोठे मोठे झाडं आहेत. हे खूप वाढतात आणि साईजमध्ये मोठे असतात. तर श्रब हे साईजमध्ये छोटे असतात, हे जास्त वाढत नाहीत. अ श्रब इज स्मॉल इन साईज. ट्रीज आर पेरिनियल. पेरिनियल म्हणजे ज्यांचा जीवनक्रम खूप जास्त असतो, बरेच वर्षाचा असतो, त्यांना पेरिनियल असे म्हणतात. तर श्रब्स आर ॲन्युअल और बॅनियल. ॲन्युअल म्हणजे ज्यांचा जीवनक्रम हा एक वर्षाचा असतो त्यांना ॲन्युअल प्लांट्स असे म्हणतात. आणि बॅनियल म्हणजे ज्यांचा जीवनक्रम दोन वर्षाचा असतो त्यांना बॅनियल प्लांट्स असे म्हणतात. तर श्रब्स हे ॲन्युअल किंवा बॅनियल असतात. ट्रीज गिव्ह आउट ब्रांचेस ॲट सम हाईट. फॉर एक्झाम्पल मँगो, जॅकफ्रूट, नीम. आता इथे तुम्ही पाहताय हे ट्री आहे आणि ब्रांचेस किती उंचावरून त्याला चालू झालेले आहेत, तर हे आहे श्रब. श्रबच्या ब्रांचेस ह्या फारशा उंचावरून स्टार्ट होत नाहीत. श्रब्स गिव्ह आउट ब्रांचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड लेवल. फॉर एक्झाम्पल ओलिअँडर, लेंटाना. नेक्स्ट डिफरन्स आपल्याला पाहायचा आहे व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्समध्ये. व्हर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांना पाठीचा कणा असतो आणि इनव्हर्टिब्रेट म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नसतो. सो व्हर्टिब्रेट्स हॅव अ व्हर्टिब्रल कॉलम इन देअर बॉडी. इनव्हर्टिब्रेट्स डू नॉट हॅव अ व्हर्टिब्रल कॉलम इन देअर बॉडी. व्हर्टिब्रेट्स हॅव वेल फॉर्म्ड ऑर्गन्स. इनव्हर्टिब्रेट्स डू नॉट हॅव वेल फॉर्म्ड ऑर्गन्स. व्हर्टिब्रेट्स आर इव्हॉल्व्ड ॲनिमल्स. फॉर एक्झाम्पल फिश, स्नेक, बर्ड्स, फ्रॉग, मॅन. इनव्हर्टिब्रेट्स आर प्रायमिटिव्ह ॲनिमल्स. फॉर एक्झाम्पल अमीबा, स्नेल, इन्सेक्ट्स, अर्थवर्म्स एक्सेट्रा. नेक्स्ट पाहूयात, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. द स्नेल इज ॲन ॲक्वॅटिक ॲनिमल. ॲक्वॅटिक ॲनिमल म्हणजे जे पाण्यामध्ये राहतात त्यांना ॲक्वॅटिक ॲनिमल्स असे म्हणतात. तर स्टेटमेंट काय दिलेले आहे? द स्नेल इज ॲन ॲक्वॅटिक ॲनिमल. स्नेल पाण्यामध्ये राहते का? तर नाही. सो हे स्टेटमेंट फॉल्स आहे. ॲम्फिबियन्स कॅन लिव्ह इन एअर अँड इन वॉटर. ॲम्फिबियन्स हे हवेमध्ये आणि पाण्यामध्ये राहतात. सर्वप्रथम ॲम्फिबियन्स म्हणजे काय? असे ॲनिमल्स की जे लँडवर आणि पाण्यामध्ये राहतात. मग हे स्टेटमेंट करेक्ट आहे का? तर नाही. हे स्टेटमेंट फॉल्स आहे. ॲम्फिबियन्स कॅन लिव्ह ऑन लँड अँड इन वॉटर
हे स्टेटमेंट असायला हवे होते. नेक्स्ट आहे द फंक्शन ऑफ द ब्रेन इज वेल डेव्हलप्ड इन वर्टिब्रेट ॲनिमल्स. येस, दिस स्टेटमेंट इज ट्रू. नेक्स्ट, द अमीबा इज अ मल्टी सेल्युलर ॲनिमल. अमीबा हा मल्टी सेल्युलर ॲनिमल आहे का, अनेक पेशींनी बनलेला ॲनिमल आहे का, तर नाही. हे स्टेटमेंट रॉंग आहे, फॉल्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. राईट टू नेम्स ईच अ फ्लॉरिंग प्लांट. कोणते प्लांट्स आहेत की ज्यांना फुलं येतात. इथे मी दोन प्लांट्स तुम्हाला सांगते, तुम्हाला जे प्लांट्स माहीत आहेत त्यांची सुद्धा नावे लिहू शकता. सो मँगो अँड हिबिस्कस. अ नॉन फ्लॉरिंग प्लांट, ज्यांना फुलं येत नाहीत ते प्लांट कोणते आहेत, तर ॲल्गी अँड फर्न्स. ॲल्गी म्हणजे शेवाळ. अ ट्री, मोठी झाडं कोणती आहेत, तर टीक अँड नीम. मँगो हे सुद्धा मोठे झाड आहे, गुलमोहर राईट करू शकता तुम्ही. श्रब कोणते आहेत, श्रब तर ऑलियंडर, लंटाना. क्रीपर, क्रीपर कोणते आहेत, तर पम्पकिन अँड क्युक्युम्बर. अँड ॲन्युअल प्लांट, ॲन्युअल प्लांट म्हणजे ज्यांचा जीवनकाल हा एका वर्षाचा असतो, तर ते आहेत जोवार, सनफ्लॉवर, बाजरा. अ बायनियल प्लांट, बायनियल प्लांट म्हणजे ज्यांचा जीवनक्रम 2 वर्षाचा असतो, सो ते आहे कॅरेट अँड बीटरूट. अ पेरेनियल प्लांट म्हणजे जे बऱ्याच काळ जगतात, फुलं देतात, फळं देतात, त्यांना पेरेनियल प्लांट असे म्हणतात, तर ते आहे मँगो, गुलमोहर. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट आन्सर्स टू द फॉलोईंग क्वेश्चन्स. नेक्स्ट, व्हॉट आर द पार्ट्स ऑफ द प्लांट. प्लांटचे पार्ट्स राईट करायचे आहेत आपल्याला. सो आन्सर, रूट्स, स्टेम, लीव्स, फ्लॉवर्स अँड फ्रूट्स आर द पार्ट्स ऑफ अ प्लांट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द रूट. रूटचं काय काम आहे ते आपल्याला सांगायचे आहे. फंक्शन्स ऑफ द रूट्स काय आहेत. फंक्शन्स, रूट्स होल्ड द सॉइल फर्मली. फर्मली म्हणजे घट्ट. रूट्स काय करतात, माती घट्ट पकडून ठेवतात. ऍब्झॉर्प्शन ऑफ द वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉइल इज डन बाय रूट्स. आणखी काय काम करतात रूट्स, तर मातीमधलं पाणी आणि न्यूट्रियंट्स म्हणजेच पोषक घटक हे ऍब्झॉर्ब करतात, शोषून घेतात. रूट्स ट्रान्सपोर्ट द ऍब्झॉर्ब्ड वॉटर अँड न्यूट्रियंट्स टू द स्टेम. आणि मग काय करतात, तर जे ऍब्झॉर्ब, शोषून घेतलेलं पाणी आहे, पोषक घटक आहेत, न्यूट्रियंट्स आहेत, ते स्टेमपर्यंत पोहोचवतात. सम मॉडिफाईड रूट्स स्टोअर फूड इन देम. काही मॉडिफाईड रूट्स असतात की ते काय करतात, तर ते स्वतःमध्ये फूड स्टोअर करून ठेवतात. फॉर एक्झाम्पल, कॅरेट अँड रॅडिश. रूट्स सपोर्ट द प्लांट. आणि रूट्स काय करतात, पूर्ण प्लांटला सपोर्ट करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, वाय इज इट नेसेसरी टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स. क्लासिफाय म्हणजे वर्गीकरण. लिव्हिंग थिंग्सचे वर्गीकरण करणे का आवश्यक आहे. आन्सर पाहूयात. देअर इज अ वास्ट डायव्हर्सिटी अमंग द लिव्हिंग थिंग्स प्रेझेंट ऑन द अर्थ. आपल्या अर्थवर जे सगळे लिव्हिंग थिंग्स आहेत, त्या सगळ्या लिव्हिंग थिंग्समध्ये खूपच डायव्हर्सिटी आहे. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. फॉर आयडेंटिफाईंग दीज लिव्हिंग थिंग्स अँड अल्सो फॉर स्टडींग द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅम, वी नीड टू क्लासिफाय दॅम प्रॉपरली इन अ सायंटिफिक वे. या सगळ्या लिव्हिंग थिंग्सला आयडेंटिफाय करता यावे. तसेच या लिव्हिंग थिंग्समध्ये काय काय वैशिष्ट्ये आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच वैशिष्ट्ये. या लिव्हिंग थिंग्सची वैशिष्ट्ये काय काय आहेत, त्यांचा अभ्यास करता यावा, यासाठी वी नीड टू क्लासिफाय देम प्रॉपरली इन अ सायंटिफिक वे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द क्रायटेरिया यूज टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स. क्रायटेरिया म्हणजे निकष. या लिव्हिंग थिंग्सच्या वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणते निकष वापरले जातात, किंवा क्रायटेरिया काय आहे वर्गीकरण करण्याचा. व्हाईल क्लासिफाईंग लिव्हिंग थिंग्स वी हॅव टू टेक इन टू कन्सिडरेशन द फॉलोईंग क्रायटेरिया. स्ट्रक्चर ऑफ द लिव्हिंग थिंग्स, लिव्हिंग थिंग्सची रचना कशी आहे. डिफरंट ऑर्गन्स प्रेझेंट या लिव्हिंग थिंग्समध्ये, जे अवयव आहेत ते कोणकोणते आहेत. सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन देम, त्यांच्यात साम्य कोणते आहेत, फरक कोणते आहेत. तसेच अदर कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्ये कोणती आहेत. आणि हॅबिटेट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, टेल सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रीपर्स. क्रीपर म्हणजे वेल, आणि कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच वैशिष्ट्ये. वेलींची वैशिष्ट्ये कोणती आहेत, सो
आंसर पाहूयात. द क्रीपर्स हॅव व्हेरी फ्लेक्सिबल अँड ग्रीन स्टेम. क्रीपर्सची स्टेम कशी असते? स्टेम म्हणजे खोड कसे असते? तर फ्लेक्सिबल, लवचिक असते आणि हिरवे असते. इट इज सॉफ्ट अँड दस कॅन नॉट गिव्ह सपोर्ट टू द प्लांट ऑन इट्स ओन. आणि हे जे स्टेम आहे ते सॉफ्ट असते त्यामुळे ते प्लांट असं पूर्ण उभा राहू शकत नाही. द क्रीपर्स देअरफोर टेक द सपोर्ट ऑफ द नियर बाय ऑब्जेक्ट्स. आणि त्यामुळे वाढण्यासाठी त्याला आधाराची गरज असते त्या क्रीपरला. सो आधार ज्या दिशेला मिळेल किंवा जिथे त्याला आधार मिळेल त्याचा आधार घेऊन क्रीपर वाढत असते. क्रीपर्स हॅव एरियल रूट्स, फॉर एक्झाम्पल मनी प्लांट्स, ऑर स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स, फॉर एक्झाम्पल क्युकंबर, फॉर सच सपोर्ट. सम क्रीपर्स स्प्रेड हॉरिझॉन्टली ऑन द ग्राउंड. काही क्रीपर्स असतात की जे हॉरिझॉन्टली ग्राउंडवर ग्रो होत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हर्ब्स विथ टू एक्झाम्पल्स. आन्सर पाहूयात. हर्ब्स आर शॉर्ट प्लांट्स ग्रोईंग टू द हाईट ऑफ अबाउट 1 to 1.5 meters. हर्ब्स हे शॉर्ट प्लांट्स असतात आणि त्यांची हाईट 1 to 1.5 meters इतकी असते. द स्टेम्स ऑफ द हर्ब आर फ्लेक्सिबल अँड ग्रीन. ज्या प्रकारे क्रीपर्सचे स्टेम हे फ्लेक्सिबल आणि ग्रीन असते त्याचप्रकारे हर्ब्सचे सुद्धा स्टेम फ्लेक्सिबल आणि ग्रीन असते. दे आर शॉर्ट लिव्ड. दे सर्वाइव फॉर अ फ्यू मंथ्स ऑर अ इयर ऑर टू. हर्ब्स हे शॉर्ट लिव्ड असतात. ते काही महिन्यांसाठी किंवा एका वर्षासाठी किंवा 2 वर्षांसाठी जगतात. एक्झाम्पल्स ऑफ हर्ब्स आर फेन्युग्रीक अँड पेरिविंकल. फेन्युग्रीक म्हणजे मेथी आणि पेरिविंकल म्हणजे सदाफुली. हे त्यांचे एक्झाम्पल्स आहेत हर्ब्सचे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ऑन द बेसिस ऑफ विच क्रायटेरिया विल यू क्लासिफाय प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स आणि ॲनिमल्सला जर वर्गीकरण करायचे असेल तर कोणकोणत्या निकषांवरून तुम्ही वर्गीकरण कराल? आन्सर पाहूयात. क्रायटेरिया फॉर क्लासिफाईंग प्लांट्स. प्लांट्सचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणते निकष पाहिले जातात ते पाहूयात. प्लांट्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द फॉलोईंग बेसिस. हाईट, शेप ऑफ स्टेम्स, पिरियड ऑफ लाईफ सायकल, वेदर दे आर प्रोड्यूस फ्लावर्स ऑर दे आर नॉन फ्लॉरिंग हॅबिटेट. क्रायटेरिया फॉर क्लासिफाईंग ॲनिमल्स. ॲनिमल्सचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणते निकष पाहिले जातात ते पाहूयात. ॲनिमल्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द फॉलोईंग बेसिस. सेल स्ट्रक्चर. ॲनिमल्सचे सेल स्ट्रक्चर कसे आहेत? युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे? व्हर्टिब्रल कॉलम, पाठीचा कणा आहे की नाही त्यानुसार. मेथड ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनची पद्धत कशी आहे त्यानुसार. आणि हॅबिटेट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट प्रोटेक्ट्स द बॉडीज ऑफ ॲनिमल्स ऑर हाऊ इज द बॉडी ऑफ ॲनिमल्स प्रोटेक्टेड. प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते? आन्सर पाहूयात. सम ॲनिमल्स हॅव प्रोटेक्टिव्ह कवरिंग ऑन देअर बॉडी. काही प्राण्यांच्या शरीरांवर संरक्षक आवरण असते. सम ॲनिमल्स हॅव अ लेअर ऑफ स्केल्स. काही प्राण्यांच्या अंगावर खवले असतात. सम लाईक टर्टल्स अँड टॉटॉइज हॅव प्लेट्स. सम ॲनिमल्स शो बिहेवियर पॅटर्न दॅट प्रोटेक्ट्स देम. सम आर प्रोव्हाइडेड विथ हॉर्न्स, नेल्स ऑर शार्प टीथ फॉर प्रोटेक्टिंग देमसेल्व्स अगेन्स्ट देअर प्रेडेटर्स. काही प्राण्यांना संरक्षणासाठी खास अवयव निसर्गाने दिलेले असतात, जसे की हॉर्न्स म्हणजे शिंगे, नेल्स म्हणजे नखे आणि शार्प टीथ तीक्ष्ण दात असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ड्रॉ फिगर. ड्रॉ द फिगर ऑफ अ प्लांट टू शो द पार्ट्स, नेमली द रूट, स्टेम अँड लीव्स इन इट. आता इथे प्लांटचे पिक्चर मी ड्रॉ केलेले आहे. या प्लांटमध्ये हे प्लांटचे रूट्स आहेत, प्लांटचं स्टेम आहे आणि हे लीफ आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.